नमस्कार फिल्मी शंकर चॅनल तुम्ही स्वागत करताय विनोदी फटके मध्ये दादा कुंके यांचा सिनेमा जाऊन घेऊया दादा कुंके यांचा सिनेमा पहा सत्तरच्या दशकातील तरुणाई तर ज्येष्ठताच्या उंबरटेवाचे प्रेक्षक मी दादासाठी वेडे होते दादांच्या सिनेमाने मराठी सिनेमात गाजवलेल्या काळातील प्रेक्षकांच्या पिढीची नाळ आज ही दादांच्या सिनेमाशी जोडलेली आहे आजच्या तरुणातही दादांच्या सिनेमातील ईरसार विनोद हवा हवासा वाटतो यातच दादा प्रेक्षकांची मनत कशी घेतली आहे ते दिसून येतं आठ आग ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसला जन्मलेल्या दादांचा एकोणीसशे एकोणसत्तरला ला एको तांबडी माती या सिनेमावरून सुरू झालेला प्रवास एकोणीसशे चौऱ्याण्णव ला सासष्ट धोतर या सिनेमापर्यंत येऊन थांबला विनोद सम्राट दादा कुलके हे एक असं पर्व होतं ज्याने मराठी सिनेमाला मातीतल्या आश्चर्य विनोदीपणाचा परिस्पर्श दिला पाच दशकं होत आली तरी ज्यांचा सिनेमा आज दादादामाना वाटतो त्यातील विनोद खळखळून हसवतो त्या विनोदातील खर निखळता मना कायम ठेवत शाब्दिक कोट्यामधून हिन्साल फटाकडे वाजवणारे विनोदवीर अभिनेते लेखक गीतकार दिग्दर्शक निर्माते होते दादा कुंडके दादा कुलके यांचा सिनेमा म्हणजे विनोदाचे अजब रसाय वि सिनेमाची कथा संवाद निर्देशन जाण्याची निवड या सगळ्यात दादांचा हात कुणीच धरू शकत नव्हता त्यांच्या काळातील हिंदी सिने निर्माते ही दादा कोणकिला सिनेमा लागला की आपला सिनेमा पुढे ढकलायचे इतकी दादा या सिनेमाची लोकप्रियता होती दादांच्या सिनेमाची कथा तर हिट व्हायचीच पण त्यांच्या सिनेमातील नायकाच्या रूपातील दादांचा तोरा गाणी संवाद यामुळे दादांचा सिनेमा कमीत पंचवी तरी थिएटरवर झळकायचाच दादा कोणते यांचा नवा सिनेमा प्रदीश झाला की तो सिल्वर ज्युबी साजरी करूनच पोस्टर खाली उतरणार हे समीकरण ठरलेलं होतं त्यामुळे दादाचे नाव गिरीज बुक ऑफ रेकॉर्ड नोंदवले गेले त्यातून दादाच्या सिनेमांना ज्युब्ली स्टार सिनेमा अशी ओळख मिळाली दादाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आणि अलगद रडवले विरोधी सिनेमांनी काळवण्याची किनार कशी द्यायची याची नस दादांना सापडली हो। उडक्यापणे चंडी लोभणारी नाडी त्यावर हाफ आदादा कुर्दा केसदा पैरवान तट बारीक मिशी या रूपातील रामदा नायक दादा कोडके यांनी अफलातून साकारला संवाद म्हण्याची रखब आणि त्या सहजपणे विरोधी फटकेबाजी म्हणजे दादाचा सिनेमा त्याही पुढे जाऊन दादा गुंडे यांचा सिनेमा प्रदिशा या होत नाही धन्यवाद